विपर्जॉय चक्रीवादळ सध्या किनाऱ्याच्या दिशेने प्रवास करतंय. पुढील काही तासांमध्ये चक्रीवादळ जमिनीवर धडकण्याची शक्यता आहे, त्यामुळे गुजरातमधील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे मान्सूनची वाटचाल आजही रखडलेली होती. मग हे चक्रीवादळ नेमकं कोणत्या भागात धडकणार आहे, मान्सूनची दिशा कुठपर्यंत आहे, याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय ॲग्रो वन. तर मान्सून 8 जून रोजी देशाच्या मुख्यभूमीचं प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये डेरेदाखल झाला होता. त्यानंतर साधारणतः 7 जूनपर्यंत तळकोकणात येणारा मान्सून यंदा 4 दिवस उशिरानं दाखल झाला. मान्सूननं सोमवारी कोकण, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये प्रगती केली होती, पण मान्सूनने 3 दिवसांपासून प्रगती केली नाही. मान्सून एकाच ठिकाणावर ठाण मांडू नये. आजही मान्सूनची सीमा रत्नागिरी, कोप्पाल, पुट्टपारथी, श्रीहरिकोटा, मालदा आणि फोरबेसगंज या भागात होती. पण 18 ते 21 जूनच्या दरम्यान मान्सून दक्षिण द्वीपकल्पाच्या आणखी काही भाग, पूर्व भारत आणि शेजारच्या भागात प्रगती करू शकतो असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. बिपोर्जॉय या चक्रीवादळामुळे आता ते तीव्र झालं आहे. ईशान्य अरबी समुद्रात भोगवणारं हे अतितीव्र चक्रीवादळ उत्तर ईशान्य दिशेनं 7 किलोमीटर प्रतितास या वेगानं पुढे सरकत आहे. गुजरातमधील जखाऊ बंदरापासून पश्चिम वायव्येला 170 किलोमीटरवर हे चक्रीवादळ आहे. तर देवभूमी द्वारकेपासून 210 किलोमीटर, नालियापासून 190 किलोमीटर, पश्चिम वायव्येला पोरबंदरपासून पश्चिम वायव्येला 290 किलोमीटर आणि पाकिस्तानमधील कराचीच्या दक्षिणेला 260 किलोमीटर अंतरावर आहे. बिपोर्जॉय हे चक्रीवादळ सौराष्ट्र आणि कच्छ तसंच पाकिस्तानच्या सीमेच्या दिशेनं प्रवास करत आहे. चक्रीवादळ आज सायंकाळी जखाऊ बंदरावरील गुजरातमधील मांडवी येथे आणि पाकिस्तानमधील कराची दरम्यान किनाऱ्यावर आदळण्याची शक्यता आहे. या भागात 115 ते 125 किलोमीटर प्रतितास वेगानं वारं वाहत आहे. तर अनेक भागात वादळी पाऊस पडतोय. गुजरातमधील 1 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबूया. हवामानाच्या अशाच ताज्या अपडेटसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या.